नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज सेलिब्रिटी शो मध्ये आपण एक गुणी अभिनेत्री आणि निवेदिका दीप्ती भागवत हिला आमंत्रित केलेलं आहे. दीप्ती, तुझं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. 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 दीप्ती भागवत यांचा आजपर्यंतचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत आणि पुढच्या येणाऱ्या अभिनेत्री तसंच निवेदिका या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या सगळ्या तरुणींना आपण एक मार्गदर्शनपर ही मुलाखत असेल. आणि दीप्तीला मी थोडं सुरुवातीलाच असं विचारेन की हा जो तुझा प्रवास, तू निवेदनाकडे वळण्यापूर्वी थोडं तुझ्या बालपणाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, म्हणजे तू कुठली, तुझ्यावर संस्कार कसे झाले याविषयी जाणून घ्यायचंय. मी माहेरची दीप्ती जयंत बर्वे. हा, माझं माहेर वसईचं. वसईच्या निसर्गरम्य अशा वातावरणात, त्यानंतर काय म्हणू की माती बरोबर आपण जी आपली नाळ जोडलेली असते तशा शुद्ध मातीतले संस्कार घेऊन मी लहानाची मोठी झालीय असं मी नक्कीच म्हणू शकते. खूप छान होतं माझं बालपण. म्हणजे अगदी लहानपणीचे दिवस आठवले तर पारनाका वसई, माझी आईची आई, म्हणजे माझी आई आजी, त्यांचं भागवतवाडा, तर तिथे लहानपणी आम्ही बरेच दिवस राहिलो होतो. कारण बाबांचा बदलीचा म्हणजे जॉब, असं म्हणता येईल की बँकेत नोकरी करत असताना प्रमोशन झालं बाबांचं, त्यामुळे मग त्यांना सुरत, शिर्डी अशा ठिकाणी ट्रान्सफर होऊन काही काळ राहावं लागलं होतं. तर त्या काळात आम्ही आजीकडे वसईला जास्त राहिलो होतो. कारण आई म्हणाली होती की मुलांच्या शाळांवरती त्याचा परिणाम नको व्हायला. अच्छा. कारण आपण जर बाबांबरोबर ठिकठिकाणी गेलो तर शिक्षणामध्ये कदाचित काय म्हणू की जे स्कूलिंग स्टार्ट टू एंड आपण करतो, म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एक सलग होतं, तसं कुठे काही अडचण नको यायला म्हणून आम्ही वसईतच राहिलो होतो. आणि मला सांगायला खूप छान वाटतंय, वाडा, झोपाळे, त्यानंतर चिंच बोराची झाडं आणि पेरू पाडून आणि खूप दंगा मस्ती करत मातीत खेळत असं बालपण केलं होतं. आणि आमच्याच आजीच्या घराच्या मागे आजीचे म्हणजे भाडेकरू म्हणूनच राहणारे कारेकर सर होते, तर त्यांचा तिकडे गाण्याचा क्लास असायचा. आणि काय म्हणू की ते सूर किंवा एकूणच ते वातावरण मला इतकं आकर्षित करायचं की मी खूप काळ तिथे, म्हणजे जेव्हा सरांचा क्लास सुरू व्हायचा संध्याकाळच्या वेळेला 4 ते 8 वगैरे असे त्यांचे त्यांची ती वेळ होती, आणि मग तिकडे जायचे आणि ते खूप ऐकत राहायचे, म्हणजे तिकडेच्या तिकडे घुटमळत राहतो आपण म्हणतो ना, तसं ते घुटमळत राहायचे मी तिथे. आणि आईने कुठेतरी ते ओळखलं होतं की हिला हे आवडतंय. मग तिने मला म्हटलं की तुला लावायचा का क्लास सरांचा, जायचंय का तुला क्लासला, तर म्हटलं हो मला आवडेल शिकायला. आणि मग माझा गाण्याचा क्लास सुरू झाला. बरं, मी पुन्हा सांगेन की माझी आई स्वतः संगीत शिक्षिका, त्यामुळे तिच्याकडून ते सुरांचं थोडंफार आलंच होतं. माझी आजी उत्कृष्ट गात असे, म्हणजे आईची आई, तर ती त्या काळामध्ये माणिक वर्मांची गाणी म्हणायची आणि ती इतकी अप्रतिम गात असे की म्हणजे एकदा तर तिला माणिक वर्मांच्या हस्तेच पुरस्कार सुद्धा मिळालेला होता. त्यानंतर म्हणजे भागवतबाई, माझी आई पण माझी भागवतच, तर भागवतबाई जिथे जिथे स्पर्धेत असतील तिथे तिथे पहिला नंबर दुसरा कोणालाच मिळणार नाही अशी काळात दगडावरची पांढरी रेष होती. तर असं एकूणच म्हणजे आजीकडून ते सूर आईकडे, आईकडून माझ्याकडे, तुझी तिसरी पिढी आणि आता माझ्याकडून माझ्या लेकीकडे. आता असं हळूहळू हळूहळू ते गाणं सगळ्यात आधी माझ्या जवळ आलं होतं, म्हणजे ते सूर माझ्या जवळ आधी आले, शब्द प्रवासाला नंतर सुरू. नंतर आता सुरांचा विषय निघाला आहे तर एक छानशी अभंग किंवा ओवी तू सादर करावी अशी विनंती करते. आवडेल मला. सध्या एका अभंगाने काय म्हणू अक्षरशः मला भारून टाकले असा एक अभंग तो म्हणजे किशोरीताईंचा, बोलावा विठ्ठल त्यांनी गायलेला, तर त्याच्या काही ओळी म्हणू? हो, अवश्य. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. बंधना पासोनी उकलली गाठी, बंधना
सोनी उकळलेली गाठी देताली मिठी सावकाश बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल 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 विठ्ठल. खरंच सुंदर तुझ्या अशा स्वरांनी या मुलाखतीचा प्रारंभ झालेला आहे. खूप छान प्रसन्न वातावरण आणि मला नक्कीच वाटतंय ही मुलाखत अशीच रंगतदार होणार आहे. मला आता विचारायचंय शाळेचं शाळा कुठली आणि शाळेचा प्रवास कसा होता. माझी शाळा न्यू इंग्लिश स्कूल वसई. शाळेचा प्रवास म्हणजे आम्ही वर्गात फार कमीच असायचो. मी माझा दादा त्यानंतर माझ्या काही मैत्रिणी ज्या ठरलेल्या होत्या आम्ही ना सतत सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी असायचो. मग कुठे इशस्त मन म्हणाला जा पसायदान म्हणाला जा हे असू देत त्यानंतर स्वागत घे स्वागत घे. कोणी पाहुणे येणार असतील तर मग आमची एक फळी असायची. अगदी राष्ट्रगीत सुद्धा आम्ही शाळेत म्हणायचो. राष्ट्रगीत वंदे मातरम या दोन्ही साठी आम्ही असायचोच. म्हणजे अधिक तर माझा सहभाग शाळेमधल्या सांस्कृतिक कार्यक्रम विभागामध्ये जास्त असायचा आणि ती बघ गाणारी भीती अशी एक ओळख होती. आणि म्हणजे मी ज्या वर्गात होते त्या वर्गातल्या तर प्रत्येकाला खूप अभिमान वाटायचा आणि ते म्हणायचं की दीप्ती तू मोठी झाल्यानंतर ना गायिकच होणार. पण बऱ्याचदा आपला प्रवास आपण ठरवत नसतो. त्यांनी ठरवलेल्या गोष्टी असतात त्यामुळे असेल की स्वरांकडून शब्दांकडे वळले. पण एकूणच शाळेचा पूर्ण प्रवास त्याच्यामध्ये खूप स्पर्धांमध्ये भाग घेतला. खूप काय म्हणू बक्षिस म्हणजे मी अगदी चौथीत असताना तुला सांगेन माझे बाबा बँकेत सिंडिकेट बँकेत ते मॅनेजर होते आणि इंटर बँक कॉम्पिटिशन मध्ये मी भाग घेतला होता तेव्हा म्हणजे सगळ्यात लहान स्पर्धक मी होते. अच्छा. तर त्यांनी मला विशेष पुरस्कार दिला होता आणि चंदनाची सरस्वती मला दिली होती. तर मला म्हणायचं की सरस्वतीचे आशीर्वाद कसे मिळाले तेव्हा मी ब्रह्मा विष्णू आणि महेश ते गीत म्हटलं होतं. आज दत्तभक्ती बरोबर जोडली गेलेली आहे. म्हणजे असं वाटतं की कुठेतरी आपण लहानपणी काहीतरी केलेलं असतं ती सेवा झालेली असते ती पुढे पुन्हा प्रत्यक्ष रूपात पुन्हा पुन्हा तुमच्या वाट्याला येते. तर शाळेचं वातावरण म्हणजे आमचे सगळे लेमॉस सर होते तेव्हा आमचे प्रिन्सिपल त्याच्यानंतर एकच मिनिट आई हे कोण सेक्रेटरी आपले कंटिन्यू. तर आमचे प्रिन्सिपल लेमॉस सर त्याच्यानंतर वांगडकर सर. तर सगळ्यात जास्त वांगडकर सरांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं. म्हणजे स्पर्धांमध्ये दीप्ती तू भाग घ्यायचाच असं ते खूप मला मागे लागायचंय आणि जिथे तिथे आमची दीप्ती आहे म्हणून त्यांनी मला खूप पुढे आणलं. जोशी मॅडम आमच्या संगीत शिक्षिका होत्या त्या आम्हाला गाणी शिकवायच्या. आणि एकूणच शाळेमध्ये मी फार हुशार नव्हते म्हणजे अभ्यासात पण कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये असायचा पुढाकार. म्हणजे आई तर मला ढब्बू पैसाच म्हणायची. अरे दादा आमचा हुशार कारण तो अगदी शेवटचे 10 दिवस अभ्यास करून सुद्धा वर्गात खूप उत्तम गुणांनी तो पास पास आणि मला म्हणजे ऍव्हरेज असायचे मार्क. पण हा म्हणजे काय म्हणू कष्ट करून अभ्यास करून मार्क मिळवणारी मुलं असतात ना त्या एकूण वर्गातली मी होते की प्रचंड पाठांतर करायचं सारखं सारखं वाचायचं लिहून काढायचं म्हणजे ते खूप मेहनत करून मी काय म्हणू अभ्यास करणाऱ्यातली होते. पण सांस्कृतिक कार्यक्रम खूप केले. नक्की. आणि पुढच्या टप्प्यावर तुझं दैदित्यमान सगळी कारकीर्द आहे त्याविषयी जाणून घेणार आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि दीप्ती भागवत यांचा पुढील प्रवास जाणून घेऊया. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण सेलिब्रिटी शो मध्ये आज दीप्ती भागवत हिला भेटतो आहोत. दीप्ती अर्थातच शाळेचं आपण जाणून घेतलं आता थोडा कॉलेजचा प्रवास जाणून घ्यायचा आहे. कॉलेजमधले फुलपाखरू दिवस कसे होते. मी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकर सिंग महाविद्यालय चर्चगेट म्हणजे एसएनडीटी कॉलेज माझं पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. कॉलेजचं शिक्षण घेतलेलं आहे. संगीत विषय घेऊनच मी एम ए केलं. आई बाबांचीच इच्छा होती जास्त
की नाही तू संगीत विषयच घे. अच्छा कुठेतरी मी तेव्हा आईला म्हटलं होतं की आई मला असं वाटतंय मराठी घेऊ का ग मी. आई माझी मराठी आणि संगीत अशा दोन्ही विषयांची शिक्षिका होती. पण आई म्हणली नको तू संगीत घे. तर तिथे संगीत विषय घेऊन पूर्ण केलं शिक्षण, चांगले मार्क मिळवले. गानहिरा पुरस्कार देखील मला मिळाला, पूर्ण युनिव्हर्सिटी मधून दुसरी आले होते. तर हे सगळं प्रावीण्य हे काय म्हणू की त्या कॉलेजच्या दिवसातलं. आणि अर्थात आमचे सगळे शिक्षक उत्तम होते. डॉक्टर आशा पारसनीस जोशी होते आम्हाला, त्यानंतर ज्योती खरे यादवार, त्यानंतर समीर दुबळे, डॉक्टर संगीता बापट, डॉक्टर नीरा ग्रोवर यासारखी मातब्बर मंडळी, त्यानंतर विजिटिंग फॅकल्टी म्हणून डॉक्टर शुभदा पराडकर, त्यानंतर श्रुती सणोलीकर काटकर, अशा सगळ्या विदुषी व्यक्तिमत्वांबरोबर काय म्हणू की शिकण्याचं भाग्य मिळालं. तर छान होते शाळे कॉलेज दिवस. सगळ्या मैत्रिणी आम्ही खूप मज्जा करायचो. खाऊ गल्ली बाजूला कॉलेजच्या, त्यामुळे पॉकेट मनी मधला तो थोडेसे पैसे साठवून एक दिवस ठरवून पावभाजी खायचो. केलनची पावभाजी ना, फेमस पावभाजी लेनन लेनन. तर तिकडे जाऊन आम्ही पावभाजी खाल्लेली आहे. खूप फॅशन स्ट्रीट जवळ, त्यामुळे शॉपिंग सुद्धा केलेलं आहे, रोड शॉपिंग. म्हणजे असे छान होते दिवस तेव्हाचे. मैत्रिणी सगळ्या खूप छान मिळाल्या. 7-8 जणींचा आमचा ग्रुप होता. अजून पण आम्ही सगळ्या कनेक्टेड आहोत. आणि आज प्रत्येक माझी मैत्रीण काही ना काहीतरी आपापल्या फील्डमध्ये, म्हणजे म्युझिक फील्डमध्ये, त्यानंतर काय म्हणू की एक शिक्षिका म्हणून, म्हणजे जिथे आपलं योगदान देता येतं तसं देत आहे. त्यामुळे खूप आनंद आहे. सगळ्या आम्ही छान वेळ सेटल्ड होतो. सुरांकडनं शब्दांकडे प्रवास जसं तू म्हणाली तो कधीपासून सुरू झाला, म्हणजे पहिला कार्यक्रम कुठला होता? हा सांगते तुला याबद्दल. खरं तर सुरांकडून शब्दांकडे मी कधी येईल असं मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं, हे मी तुला आधी सांगते. कारण मी इतकी शांत स्वभावाची मुलगी होते, म्हणजे वर्गामध्ये किंवा कॉलेजमध्ये देखील दीप्ती बाजूला बसली आहे. अच्छा ती आहे का, ओके, असं इतपत, म्हणजे खूप शांत, खूप कमी बोलणारी अशी होते मी. आत्ता जितकी बोलतेय ना त्याच्या एक अंश सुद्धा मी बोलायचं नाही, इतकी शांत होते. त्यामुळे मी कशी आले, हे मी कसं करते, हे मला कसं जमतंय, अजूनही माझा त्याच्यावरती विश्वास नाही. ही कुठली तरी शक्ती आहे, दैवी शक्ती, त्याची कुठेतरी कृपा आहे आणि कुठेतरी ठरलेल्या गोष्टी आहेत, म्हणून मी या शब्द प्रवासाला. आणि आजीपासूनची पुण्यही आहे अर्थात. पण एक नक्की होतं, माझी आई उत्कृष्ट निवेदन करत असे, माझा भाऊ रघुनंदन बर्वे तो सुद्धा उत्तम निवेदन करत असे. तर जेव्हा म्हणजे माझ्या शालेय काळामध्ये आम्ही खूप कार्यक्रम करायचो गाण्यांचे, तर दादा तबलाही वाजवायचा, निवेदन पण करायचा, आई निवेदन करायची त्या कार्यक्रमांमध्ये, त्यामुळे ते संस्कार होते. ऐकलेलं होतं निवेदन. आईनी तर गीतरामायणाचं सुद्धा निवेदन केलेलं आहे. त्यामुळे एम एस कामत, माझ्या बाबांचे मित्र, फार छान गात असत. बसवराज राजगुरूंचे ते शिष्य होते. तर ते गीतरामायण करायचे, त्याचं निरूपण आई करायची. तर ते खूप कार्यक्रम ऐकलेले आहेत. त्याच्या तालमी सुद्धा आमच्या घरीच होत असत, त्यामुळे ते ऐकलेले आहे. दादा छान लिहायचा, काव्य करायचा, तो छान बोलायचा, ते ऐकलं होतं. ऐकलेलं खूप होतं, मी कधी बोलले नव्हते. पण असं झालं होतं की गाणे तुमचे आमचे नावाचा एक ई टीव्ही मराठीवरती कार्यक्रम होता आणि त्याच्या ऑडिशन्स होत्या. दादानीच त्याबद्दल मला सांगितलं आणि ती ऑडिशन देऊन माझं सिलेक्शन झालं आणि मी पहिल्यांदा डायरेक्ट निवेदिका म्हणून उभी राहिले. वा, ते सुद्धा टेलिव्हिजनसाठी. खूप जड गेलं मला सुरुवातीला, कारण शब्दांबरोबरची मैत्रीच नव्हती ग आधी. सुरांबरोबरचं मैत्र होतं कारण त्याचा रियाज केला होता, त्या सहवासात होते. पण शब्द देखील किती महत्वाचे असतात, म्हणजे आपण म्हणतो शब्द शक्ती आहे, शब्द ब्रह्म आहे. तर मला ब्रह्मांड आठवलं होतं एवढं सांगायचं सुरुवातीला, की खूप अवघड आहे बाबा, बोलणं खूप अवघड आहे. आपल्याला असं वाटतं की माणूस येऊन बोलून जातो, पण ते सोपं नसं. सोपं आहे, त्याच्यासाठी अभ्यासाची गरज असते, वाचनाची गरज असते आणि काय म्हणू की ते सिद्धता मिळवावी लागते. ते सहज शक्य नाही. मला हे तेव्हा कळून चुकलं. त्या सगळ्या प्रवासामध्ये दिग्दर्शकांनी आणि तिकडच्या ई टीव्हीच्या टीमने मला खूप मदत केली. तो काय म्हणू निवेदनाबरोबर जोडला गेलेला पहिला माझा भाग. त्यानंतर मग मी वर्ल्ड स्पेस सॅटेलाइट रेडिओमध्ये रेडिओ जॉकी म्हणून जॉईन झाले. अच्छा,
तर मी म्हणेन की खऱ्या अर्थानं एक निवेदिका म्हणून माझा तिथे समृद्ध प्रवास सुरू झाला. मी दोन कार्यक्रम करायचा, एक निनाद म्हणून तो शास्त्रीय संगीतावर आधारित होता आणि त्यातल्या ज्येष्ठ कलाकारांच्या मुलाखती सुद्धा मला घेण्याचं भाग्य मिळालं होतं आणि एक महाराष्ट्र गौरव होता त्यामुळे चित्रपट विश्वामधल्या काही प्रतिथयश कलाकारांच्या मुलाखती किंवा तंत्रज्ञांच्या मुलाखती मी त्यात घेतल्या होत्या. तर त्यामुळे असे दोन खूप समृद्ध करणारे कार्यक्रम होते. वर्ल्ड स्पेसची आमची लायब्ररी फार छान होती त्यामुळे तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत तिथे येऊन बसलात, वाचन केलं, खूप ऐकलत कारण आमचं रेकॉर्डिंगचं पण खूप चांगलं कलेक्शन होतं. तर हे सगळं खूप छान होतं आणि मी म्हणेन की सगळ्यात जास्त दिवसभरातला काळ मी तिथे राहून तेव्हा खूप वाचन आणि खूप मेहनत केली होती. हे करता करता रेडिओचा प्रवास सुरू झालाच होता, तो छान झाला होता. आमचं रेडिओ स्टेशन खूप लोकप्रियच होतं, रेडिओ सुरभी नावाचं. अच्छा. आणि त्याची टॅगलाईन होती सुगंध मायबोलीचा. वा. तर त्या वेळेला म्हणजे सगळं जे काही आमच्या जिंगल्स म्हणा किंवा हे सगळं रेकॉर्डिंग माझ्या आवाजात होत होतं, मी चॅनल बॉईस होते. वा. तर ते सुद्धा मला एक चांगलं भाग्य मिळालं होतं की माझ्या आवाजात सगळ्या स्विंग्स म्हणा किंवा हे सगळं रेकॉर्ड होत आहे. तर हे पण सगळं मला त्यामुळे एक्सप्लोअर करता आलं होतं. या दरम्यानच अभिनय क्षेत्रामधला पण माझा प्रवास सुरू झाला. एक हुकमाची राणी या दरम्यान मी कार्यक्रम केला होता ईटीव्ही मराठीचा, ते मला चांगलं राहून गेलं. तो सुद्धा काय म्हणून गेम शो होता त्यामुळे पुन्हा एकदा एक वेगळं काहीतरी करता आलं होतं टेलिव्हिजन मध्येच. मी ना सुरुवातीच्या काळामध्ये महाराष्ट्र टाइम्स बरोबर खूप काम केलंय. त्यांचा मटा नवरंग, मटा कार्निवल, मटा कार्निवल जे फ्लोटचे इव्हेंट होते ट्रक मध्ये उभं राहून लोकांना जाहीरपणे सांगायचं या 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 आम्ही ऑन द स्पॉट स्पर्धा घेऊ, ऑन द स्पॉट तुम्हाला बक्षीस देऊ. तो एक वेगळाच प्रवास होता पण ते मी सुरुवातीला करत होते. पण खऱ्या अर्थानं तू म्हणशील की एक निवेदनाचा कार्यक्रम अभंगवाणी किंवा एक प्रॉपर आपण म्हणतो थिएटरचा शो तो माझा पहिला होता गाणे मंगेशाचे. अरे वा. मंगेश बोरगावकर तेव्हा सगळ्यांना सारेगम प मुळे खूपच लोकप्रियता आणि आताही सगळ्यांना खूप आवडतो. तर त्याचा सोलो कार्यक्रम होता तो. अच्छा. त्यांनी मला फ्लोटचं निवेदन करताना पाहिलं होतं किंवा वर्ल्ड स्पेस मध्ये पण मला असं वाटतं त्याची मुलाखत घेतली होती. तो मला म्हणाला की दीप्ती माझी खूप इच्छा आहे की माझ्या कार्यक्रमाचं निवेदन तू करा. वा. तर म्हटलं मंगेश मी कधी लाईव्ह केलं नाही अरे आतापर्यंत, म्हणजे रेडिओ करतेय किंवा हे फ्लोट सगळं वेगळं आहे पण लाईव्ह निवेदन करणं एखाद्या कार्यक्रमाचं शिस्तबद्ध निवेदन करणं हे अजून माझ्याकडून झालं नाहीये. तर तो मला म्हणाला की काही नाही मी तुला मदत करेन, आपण करूया. आणि गाणे मंगेशाचे या कार्यक्रमाद्वारे एक निवेदिका प्रवास सुरू झाला आणि खूप छान कार्यक्रम पुढे आता करतेच आहे तेव्हाही मंगेश बरोबर केलं. नक्कीच. गाणे मंगेशाचे यापासून सुरू झालेला प्रवास तो आता गजर कीर्तनाचा त्यापर्यंत आलेला आहे तो जाणून घेणार आहे. सांगीतिक प्रवास आणि निवेदनाचा प्रवास. एक छोटीशी पुन्हा एकदा विश्रांती घेऊया आणि सेलिब्रिटी शो मध्ये दीप्ती भागवत हिला परत भेटूया. धन्यवाद. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही सेलिब्रिटी शो मध्ये आज आपण भेटतो आहोत दीप्ती भागवत हिला. येस. दीप्ती, गाणे मंगेशाचा तू उल्लेख केलास, यानंतर मला खरं तर जाणून घ्यायचं म्हणजे आजची मुलाखत मी मार्गदर्शन कर जशी आपल्या सुरुवातीला म्हटलं की येणाऱ्या तरुण पिढीला जाणून घ्यायचं की एक निवेदन क्षेत्रात जर करिअर करायचं असेल तर आता मुलींनी कसं काय आपली तयारी करावी, कारण सुरुवातीपासूनच म्हणजे तुझी जशी जडणघडण झाली तसं प्रत्येकालाच ते उपयुक्त वातावरण मिळेल असं नाही. तर त्या दृष्टीने आणि मुंबईत आपल्या मुंबई बाहेरची मुलं खूप येतात आणि म्हणजे मीडियामध्ये करिअरसाठी मुलं येतात, तर निवेदन क्षेत्रात जर पदार्पण करायचं असेल जर्नलिझम म्हण निवेदन म्हण तर त्याची तयारी त्यांनी कशा प्रकारे केली पाहिजे हे तुझ्याकडून जाणून घ्यायचं. पत्रकारितेबद्दल मी खूप नाही सांगू शकते पण हा निवेदन क्षेत्रामध्ये ज्यांना करिअर करायचंय मी आतापर्यंत जे अनुभवातून शिकले त्यातला काही भाग मी नक्कीच सांगू शकतो. एक तर सगळ्यात आधी तुम्हाला शब्दांवरती खूप प्रेम करायला पाहिजे. म्हणजे शब्द असे नाही आहेत सांडलेले तर ते असे निवडलेले आहेत. वा.
तर ते असं छान एक छान आपण मोत्याची बघ ना, सुंदर असा हार किंवा माळ बघतो, तर तसे गुंफण जे आहे ना, तर ती गुंफण शब्दांच्या माध्यमातून आणि आशयाच्या माध्यमातून तुम्हाला करता येण्यासाठी सगळ्यात आधी चांगल्या लोकांना ऐकलं पाहिजे. वा, खूप ऐकायला पाहिजे म्हणजे. आणि आता तर अशी माध्यम आहेत युट्यूब सारखे की जिथे अनेक चांगले वक्ते जे आहेत त्यांचं तुम्हाला साहित्य, त्यांचं भाषण, त्यांचं निरूपण हे तुम्हाला सहज उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला ऐकलं पाहिजे, ऐकलेल्या चांगल्या गोष्टी तुम्ही लिहिल्या पाहिजे. लिहितो ना आपण जेव्हा तेव्हा आपल्यातली स्पष्टता होते. आपल्याला जे काही बोलायचंय, आपल्याला जे काही सांगायचंय, असं नाही की नुसतं आलो आणि बोललं. तर तुम्हाला जे मांडायचंय ते तुम्ही लिहा. बरं, लिहिल्यानंतर तुम्हाला कळतं की अच्छा हे कदाचित मी वेगळं अजून सांगू शकते. तर त्यामुळे लिखाणाची तुम्हाला सवय पाहिजे, चांगलं ऐकलं पाहिजे, चांगलं वाचलं पाहिजे, कविता वाचल्या पाहिजेत चांगल्या, त्या पाठांतर केल्या पाहिजेत. पाठांतराला खूप महत्व आहे. निवेदन तू स्वतः करतेस, मी काय सांगणार, विंदांची नातेस. नाही तर म्हणजे पाठांतर सुद्धा हा एक महत्वाचा भाग आहे. आणि तसं बघता निवेदनामध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या विभाग करू शकतो. म्हणजे तुला एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायचंय का, की तुला निरूपण करायचंय, की तुला एका सेलिब्रिटी शोचं इव्हेंट स्वरूपातलं अँकरिंग करायचंय, तर त्या प्रत्येकाचा निवेदनाचा आणि भाग वेगळा असतो, तयारी वेगळी असते. तर ते तुला अभ्यासानच कळू शकतं. पण एक आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शब्दांवरती प्रेम. खूप खूप आपण त्यांना अक्षरशः कवेत घ्यावं, त्यांना मिठीत घ्यावं, त्यांच्याशी हितगुज करावं, आणि शब्दातून तेव्हा आपण छान प्रकारे व्यक्त होऊ शकतो असं मला वाटतं. तुकोबांचा अभंग देखील आहे बघ ना, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे असतात. तर हे जे शब्दांचं धन आहे, आपल्याकडे असं म्हटलेलं आहे की नुसते शब्द आपण कधीही बोलू नयेत किंवा चांगलं बोलावं, कारण वास्तू तथास्तू म्हणत असते, किंवा काय म्हणू की चांगलं बोला म्हणजे तसे शुभस्पंद तुमच्या घरात वास्तूत निर्माण होत असतात. तर ती शब्द केवळ काय एक म्हणू की आपण चांगलं नाहीये, तर ती एक प्रचंड मोठी शक्ती, शब्द ब्रह्म आहे जसं मगाशी म्हटलं. तर त्यामुळे त्याचा तितका व्यापक विचार आपण करायला शिकलं पाहिजे जेव्हा तुम्ही निवेदन करत असता. तर जरा खूप जास्त सांगितलं महत्वाचं, म्हणजे मला अनुभवातून वाटलं ते मी तुला सांगते. म्हणजे खरंच तुला सांगते, काही चांगल्या लोकांना जेव्हा आपण ऐकतो ना, म्हणजे आत्ताच्या या काळामध्ये विदुषी धनश्री लेले, धनश्रीताईला ऐकत राहावं असं वाटतं. काय त्या शब्दांचं ओज आहे, काय त्या शब्दांचा ओघ आहे, की आहा की असं ते दुथडी भरून वाहत आहे, आणि असं वाटतं की हो मला हे मिळावं, हे मला मिळावं, मला पुन्हा पुन्हा ऐकावं. तर असे चांगली लोक आहेत की ज्यांना तुम्ही ऐका. मंगलाताई फार सुंदर बोलतात निवेदन क्षेत्रात, अगदी. आणि खूप चांगली जण आहेत माझी मैत्रीण डॉक्टर समीरा गुजर जोशी, काय तिचा संस्कृतवरच पकड आहे. तर म्हणजे ही सगळीच मंडळी आता या निवेदन क्षेत्रात काम करतायत, पण ती बोटावर मोजण्या इतकी आहेत. त्यामुळे या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर खरोखर चांगल्या जणांनी यावं, आणि निवेदन क्षेत्रामध्ये खरोखर तुम्ही चांगलं काम करू शकता, आणि तुम्हाला तितक्या संधी सुद्धा उपलब्ध होऊ शकतात. आता आपण युट्यूबचा उल्लेख केला, पण त्याच्याबरोबर वाचन सुद्धा तेवढंच महत्व आहे, कारण जे संदर्भ आपल्याला लागतात म्हणजे ते आपण संदर्भ ग्रंथातूनच आपण ते संदर्भ, किंवा आपण आता गाण्याच्या कार्यक्रमाला आपल्याला किस्से लागतात, मग ते काय आपण त्या काळात नव्हतो, त्यामुळे ते किस्से घेणं गरजेचं असतं. तर वाचनाचं किती महत्व आहे याविषयी जाण. अगदी एका शब्दात सांगते, वाचाल तर वाचाल. तर निवेदनामध्ये वाचायचं असेल तर मी जसं म्हटलं की तुम्ही खूप वेगवेगळी पुस्तकं, मग अगदी आत्मचरित्रापासून ते ललित लेखांपर्यंत, ललित लेखांमध्ये असे खूप छान छान संदर्भ असतात, म्हणजे एक दोन ओळी अशा लिहिलेल्या असतात की ज्या तू निवेदनामध्ये कुठेही वापरू शकतो. तर ते वाचल्यानंतर एकतर तुमची स्मरणशक्ती उत्कृष्ट पाहिजे की तुम्ही ते लक्षात ठेवलं पाहिजे, नाहीतर नोंदणी करून ठेवणं, नोंद करून ठेवणं ही तुम्हाला सवय असली पाहिजे. तर जे मिळेल ते वाचा, आणि जे असं वाचता वाचता वाटलं की हे काहीच कामाचं नाही ते बाजूला ठेवा. मी तर असंच करत गेले की कधी कधी एखादं पुस्तक वाचता वाचता तुम्ही मंत्रमुग्ध होऊन जाता, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ते पुस्तक ठेवूच नये. तर अशी काही पुस्तकं असतात, आणि काही पुस्तकं दोन पानात वाचून म्हणतात की नकोच. मग ते तुम्हाला तुमचं अंतर्मनच सांगतं की हे चांगलं आहे आणि हे नाहीये, तुमच्या काय म्हणू तुमच्यासाठी नाहीये, मग ते तुम्ही नका वाचू.
आता तुझ्या गजर कीर्तनाचा त्या कार्यक्रमाकडे वळते. तिथून खरं म्हणजे घराघरात पोचलीस असं मी म्हणेन, म्हणजे मला तरी असं वाटतं. आणि त्यात संत साहित्याचा तुझा जो अभ्यास आहे तो सगळ्यांच्या निदर्शनात आला, तर त्याची तयारी तू कशी केलीस आणि संत साहित्याची तुला आवड आहे तर ती कशी जोपासते आहेस त्याविषयी जाणून घ्यायचं. संत वाङ्मय म्हणजे आपण या महाराष्ट्र भूमीत आधी जन्माला आलो आपण खूप भाग्यवान होतो. केवढी थोर संत परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे, म्हणजे ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी, किती किती मोठं त्यांनी कार्य करून ठेवलेलं आहे. म्हणजे एके ठिकाणी तर एकांनी असं म्हटलं होतं की दासबोधानंतर खरं तर काही लिहिण्याची गरजच नाही, इतकं ते सगळं त्यात आलेलं आहे. पण तरी सुद्धा संतांनी आपल्याला जो एक भक्ती मार्ग दाखवलेला आहे, मी म्हणेन की आपल्या आयुष्याचं ते सगळ्यात मोठं मर्म आहे आणि हे प्रत्येकाने ओळखलं पाहिजे. म्हणजे तुम्ही संत वाङ्मयाचे अभ्यासक असाल नसाल हा सगळा वेगळा भाग आहे, पण ही भक्ती जी आहे ना ती आपल्या आयुष्याला खूप एक वेगळी दिशा, एक वेगळा मार्ग दाखवते असं मला म्हणायचंय. त्यामुळे संत वाङ्मयाचा अभ्यास नंतर, पण मी आधी एक काय म्हणू की देवाची उपासक आहे, माझी भगवंतावरती नितांत श्रद्धा आहे, भक्ती आहे. आणि तुला यातला एक अनुभव सांगते. परमपूज्य बाबा महाराज सातारकर, तर जेव्हा गजर अगदी सुरू झालं त्यावेळेला आमचा पहिला एक आषाढी निमित्तानच कार्यक्रम झाला होता ज्याच्यात बाबा महाराजांचं कीर्तन झालं होतं. तर ते तिथे काय म्हणू कार्यक्रमाच्या ठिकाणी आले होते आणि ते ज्या खोलीमध्ये बसले होते चुकून मी त्या खोलीचा असा दरवाजा उघडला आणि मी लोकांना म्हटलं अरे बापरे बाबा महाराज आहेत. आणि म्हणजे आदरयुक्त आपल्याला ती जी भीती असते ना तशी जाणवली. अगं भागवत ना तू ये ना. अरे वा, त्यांनी तुला ओळखणं म्हणजे केवढी भाग्याची गोष्ट आहे. आणि मला म्हणाले की ये बस तुला एक गोष्ट मला सांगायची आहे दीप्ती, मी ऐकतो तुला. गजर कीर्तनाचा कार्यक्रम सुरू झालाय, वारकरी संप्रदायातल्या आमच्या कीर्तनकारांसाठी खूप मोठं दालन आता झी टॉकीजच्या माध्यमातून आता उघड झालं. तर मी तुला सांगेन की तू सुरुवात शेवट करतेस, ऐकतो मी तुला. तुला किती ज्ञान आहे, तुला किती या संत वाङ्मयातलं कळतं मी नाही सांगू शकत, पण तुझा भक्तिभाव खरा खरा आहे. मला तिथे इतकं कृतार्थ झाल्यासारखं वाटलं की भक्तिभाव खरा आहे यातच सगळं आलं. जे तुम्ही मनापासून सांगता, मनापासून बोलता, ते हे हृदयच ते हृदय म्हटलं. तर एक तर तेच आहे की हा कुठेतरी खोलवर मनात रुजलेला भक्तिभाव आहे, त्यामुळे मी जे लिहिलेलं येतं तेच बोलते, पण ते सगळ्यांना भावतं कारण ते आतून आलेले, आतून येतं तेव्हाच ओतून देता येतं आणि तेव्हाच तो असा जरा वाहता राहतो असं मला वाटतं. तर ते सगळं आपलं कनेक्शन आहे. या सगळ्यामध्ये मी तुला सांगेन की मध्ये मी खूप मालिका केल्या, अगदी राजा शिवछत्रपती पासून ते पिंजरा, त्यानंतर एक मोहर अबोल, पुन्हा उंच माझा झोकामध्ये सुद्धा एक काम केलं होतं. संत ज्ञानेश्वर नावाची एक मालिका होती 10 भागांची, वीरेंद्र प्रधान यांची, त्यात संत मुक्ताबाईंचं काम केलं होतं. तर हे जेव्हा मी काम करत होते, आता गजरचा जो प्रवास आहे ना त्याला जोडणार आहे म्हणून सांगते, मुक्ताबाईंचं जेव्हा मी काम करत होते त्यावेळेला ना आम्ही आळंदीतल्या सगळ्या महत्वाच्या ठिकाणांबद्दल बोललो होतो मालिकेत. मग तो ते सिद्धेश्वराचं मंदिर असेल, इंद्रायणीचा काठ असेल, त्यानंतर सुवर्ण पिंपळ, त्यानंतर संजीवन समाधी स्थान माऊलींचं, हे सगळं आम्ही त्या मालिकेमध्ये मुक्ताबाईंच्या रूपामध्ये मी सगळं ते बघितलं होतं. म्हणजे प्रत्यक्ष डोळ्यांनी नाही पण अप्रत्यक्षपणे संवादातून. आणि हे सगळं कुठेतरी इच्छा अशी मनात निर्माण झाली की अरे आपलं आळंदी इतकं आपण जवळ राहतो मुंबईत, तरी आपण आळंदीला गेलो नाही, आपलं लवकर जाणं झालं पाहिजे, वा असं एक कुठेतरी आत जाणवत होतं मला. तेव्हाच गजरची ऑडिशन झाली, त्यांना ते खूप आवडली आणि म्हणाले की तुमचं सिलेक्शन झालंय आणि आपलं पहिलं आपण चित्रीकरण आळंदीत करतो. म्हटलं अच्छा असेल, यांनी कुठेतरी स्टुडिओ घेतला असेल आणि असेल चित्रीकरण. आम्ही आळंदीत गेलो आणि ज्या ज्या स्थानांबद्दल मी बोलणार, संत ज्ञानेश्वर मध्ये आम्ही बोललो होतो त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही चित्रीकरण. मी तुला सांगते की त्या दिवसाचा शेवट ढसा ढसा रडण्यात गेला होता माझा, की म्हटलं हे काय हे काय, कशी मी जोडली गेले इथे, कसं हे सगळं मी जो विचार केला होता ते प्रत्यक्ष मला करायला मिळते, ते देखील माझ्या कामातून. वा, म्हणजे असं नाही की मी स्वतः गेले दर्शनाला की ते बोलावलं बोलवलं आणि हे सगळं मी बघते.
तुला सांगते, विठ्ठल माऊलींचं सुद्धा पहिलं हाँ पंढरपुरातलं दर्शन सुद्धा माझं कसं झालंय हाँ की आपलं काम फार छान आहे गं. म्हणजे आपण हो अभिनय निवेदन करतो, आपल्याला हाँ अनेक ठिकाणी जायला मिळतं, जाता येतं त्यानिमित्तानं अनेक देवालयं बघता येतात, हाँ अनेक माणसांची परिचय हाँ होतो. तर आम्ही एकदा एका कार्यक्रमासाठी सोलापुरात गेलो होतो, तेव्हा पंढरपुरातनं गेलो पण इतकी प्रचंड गर्दी होती की कळसाला नमस्कार करून माघारी गेलो आणि म्हटलं की काय विठुराया, ते तुझ्या दारात आलं दर्शन दर्शन नाही. आणि मग दोन वर्षानंतर पण परीक्षा पाहतो. मला एक फोन आला कॅम्प्स क्लब मधून की एक आपण स्टोरी करतोय मन में विश्वास हे नावाच्या एका सोनी हिंदीच्या मालिकेसाठी. अच्छा. आणि ती स्टोरी आपण करतोय, 5 दिवस चित्रीकरण आहे, 4 दिवस मुंबईत, 1 दिवस पंढरपुरात. वा. तर म्हटलं पंढरपुरात हे चित्रीकरण? ते म्हणाले हो, आपल्याला गाभाऱ्यात 15 मिनिटं मिळाली चित्रीकरण करायला. आणि काय पाहिजे, त्यामुळे थेट पांडुरंगाचं दर्शन झालं होतं. आणि काय ती मूर्ती आहे गं, म्हणजे सगळे संत सज्जन, पुन्हा एकदा आता आपण संत वाङ्मयाकडे येऊया, की सगळ्या संत सज्जनांनी त्या विठ्ठलाचं इतकं गुणगान केलेलं आहे. सावळे सुंदर रूप मनोहर, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, ते काय सौंदर्य आहे ना, ते तुम्ही तिथे गेल्यानंतर त्या पांडुरंगाकडे बघितल्यानंतर तुम्हाला वाटतं की यापेक्षा सुंदर काही असूच शकत नाही. ते काळ सावळं रूप आहे पण त्याच्या इतकं तेज कुठेच नाही. अच्छा. तर असं ते म्हणजे पांडुरंगाचं गुणगान करणारा आमचा गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा कार्यक्रम आहे. आज 3,500 अधिक झाले. काय असावं गं आपल्याला, म्हणजे आपण कुठलं तरी कार्य करण्यासाठी, मला म्हणायचं की जर इथे आलेलो आहोत तर ते कार्य तो करवून घेतोय, त्याची इच्छा शक्ती आहे आणि आपलं कुठेतरी पुण्याही आहे पूर्वजन्माची, त्यामुळे आपण हे करतोय आणि ते यथार्थ सुरू आहे. त्यामुळे आता नुकतीच वारीत जाऊन वारीला जाऊन आले, तर त्यामुळे वारकरी माऊली म्हणाल्या एक दोघ जण, यावत चंद्र दिवाकर तुमचा कार्यक्रम सुरू राहू देत. वा. आमच्यासाठी आम्ही नेहमी कुठे कीर्तनाला जाणार आहोत, आम्ही घर बसल्या कीर्तन पाहतो, कथा ऐकतो, आमची दिवसाची सुरुवात छान होते, पुढच्या पिढीवरती चांगले संस्कार होतात. हेच आहे आमच्या कार्यक्रमात, संचित आहे, संचित आहे. आणि ते असं चांगलं कार्य करायला मिळतंय हे माझं भाग्य म्हणते. मी ठरवून काहीच केलं नाही, कधीच काहीच ठरवलं नाही, पण त्याने ठरवलेल्या मार्गावरून मी पुढे जात राहिले आणि हे आपल्यासाठी त्याने नेमून दिलेलं कार्य आहे म्हणून करत राहिले. अभ्यासाने सिद्ध होत राहिले हे मात्र नक्की. अभ्यास करत राहिले म्हणजे सोडलं नाही, धरून ठेवलं, तर ते धरून ठेवता आलं पाहिजे. नक्कीच. आपण हा भाग धरून ठेवूया, एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया प्रेक्षकांवर सेलिब्रिटी शो मध्ये. आज आपण दीप्ती भागवत हिच्याशी संवाद साधतोय. शांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये दीप्ती भागवत हिच्याशी संवाद साधतोय. दीप्ती, आता बोलता बोलता आपल्याला मालिकांचा उल्लेख तुझ्या बोलण्यातून येऊन गेला. आम्ही घराघरात स्वामीने ही मालिका पाहतो आणि ते फार भावली होती तुझे. सगळ्यात बऱ्याचशा मालिकांमध्ये तू काम केले. मालिकेचा प्रवास कसा होता आणि कुठली मालिका तुला जास्त आवडली आणि त्याविषयी थोडस सांग. मालिकेचा प्रवास खूप सुंदरच आहे, अजून आहे आहे. आता कुठली डेली सोप करत नसले तरी सुद्धा रंगभूमीवर तुझं चालू आहे. तर सध्या अशा 2-3 चांगल्या भूमिका केल्या. मालिकांमध्ये पिंजरा मालिकेतली शालिनी ही माझी व्यक्तिरेखा खूप गाजली, त्याच्यासाठी मला झीचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून सुद्धा पुरस्कार मिळाला होता. तिथे सुद्धा म्हणजे मी कधीच ठरवलं नव्हतं की आता मला भूमिका करायची आहे किंवा मला काम करायचंय. राजशिव छत्रपती मध्ये एका फोटोशूटमुळे मला काम मिळालं. अच्छा. ती त्या भूमिकेनंतर मी तुला सांगते, एकही असा महिना गेला नाही किंवा असे आपण म्हणावे की 6 महिने मला काहीच काम नाही, अरे बापरे, असं कधीच झालं नाही. मला एकातनं दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं, तिसऱ्यातनं चौथं आणि अशी असंख्य कामं मिळत गेली. हे मी माझं भाग्य खरंच. आणि या क्षेत्रामध्ये मी तुला सगळ्यात आधी सांगेन की तुम्ही किती काम करता, म्हणजे क्वांटिटी किती करता त्यापेक्षा क्वालिटी किती महत्वाची, याला खूप महत्वाचं आहे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि चांगल्या लोकांबरोबर सातत्याने काम करायला मिळणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि मी आतापर्यंत जी प्रोजेक्ट केली ती चांगल्या माणसांबरोबर केली, हे खूप या बाबतीत मला धन्यता आहे. खूप समाधान आहे की आपण कुठेही काम नाही केलं, आपण चांगल्या ठिकाणी काम केलं.
तर अशा भरपूर मालिका मी केल्या. आता मला आता नावं सुद्धा आठवत नाही एवढ्या मालिका झालेल्या. आणि हिंदी पण, हिंदीचा पण तो उल्लेख केला. हिंदी पण मी एक सावित्रीबाई फुल्यांवरची मालिका केली होती, ती डीडी किसानसाठी होती. अच्छा. पण मी एक सोनी हिंदीसाठी खूप गाजलेली आणि लोकप्रिय मालिका केली, ती म्हणजे मेरे साई. सचिन आमरे यांचं दिग्दर्शन आणि दशमी प्रोडक्शनची मालिका. खूप सुंदर होता या मालिकेचा प्रवास आणि मला सांगायला अभिमान वाटतो, कारण एखादी आध्यात्मिक मालिका इतकी वर्ष लोकांचं मन जिंकतं खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे. तर 1200-1400 भाग झाले या मालिकेचे आणि मला त्यातला एक महत्वाचा कार्यकाळ म्हणजे जवळपास 3.5 ते 4 वर्ष मला या मालिकेचा भाग होता आलं. तर ही मालिका माझ्यासाठी खूप महत्वाची होती. रुक्मिणी कुलकर्णी नावाचं एक पात्र मी ह्याच्यामध्ये साकारलं होतं. माझ्या, तू म्हणालीस ना की तुझी आवडणारी भूमिका कुठली, तर एक मी ओळखते हा स्वप्नांचा म्हणून मालिका केली होती, त्यातली अर्चू मी केली होती, जी माझ्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध होती. ती म्हणजे एकदम अशी होती. अच्छा. हे काय बोलायचं नाही, डॅशिंग होती ती. त्याच्यानंतर गुंडा पुरुष देव मध्ये दुर्गा, ती मला भूमिका खूप आवडली होती. एकतर मोहन जोशींसारखे ज्येष्ठ अभिनेते त्यांच्या बरोबर थेट संवाद असायचे, म्हणजे उलटच बोलायची ही दुर्गा रे बापरे. आणि असा एक काय म्हणू, दिग्गज प्रतिभावान कलाकार तुझ्या समोर उभा असतो आणि त्यांच्या बरोबर डोळ्यात डोळे घालून तुम्हाला जेव्हा थेट संवाद साधायचा असतो तेव्हा पिंड नाही शांत. पण मी ती भूमिका म्हणून केली आणि ती खूप लोकांना आवडली. आणि माझी सगळ्यात हृदयाच्या जवळची भूमिका ती म्हणजे संत मुक्ताबाईंची. वा, इतका सुंदर होता हा प्रवास. काय संवाद लिहून यायचे ते, पण धनश्रीताई लेणेच लिहिले होते आमचे संवाद. वीरेंद्र सरांचं दिग्दर्शन, वीरेंद्र धानांचं, त्यांच्याच प्रोडक्शनची ही मालिका होती. आणि मी तुला सांगते, या मालिकेने मला इतका आध्यात्मिक म्हणजे या विषयाकडे आकर्षित करून घेणारं योगदान दिलं की मुक्ताबाई आपण म्हणावं तर ती वीज होऊन आकाशात विलीन झालेल्या होत्या. आणि विलक्षण प्रतिभेच्या काय ते सगळे संत होते. आपण त्यांचं काय विशेषण देऊन कौतुक करणार, पण ते असं संत, संतांची भूमिका करायला मिळणं. म्हणजे मी तुला सांगते, ऑडिशनला मी गेले होते तेव्हा त्यांच्या आईची म्हणजे रुक्मिणीबाईंची ऑडिशन द्यायला गेले होते. आणि अचानक वीरेन सरांनी मला एक वेगळं स्क्रिप्ट हातात दिलं आणि त्याच्यामध्ये मुक्ताबाईंचा संवाद होते. तर म्हटलं, सर हे तुम्ही चुकीचं स्क्रिप्ट दिलंय मला, हे रुक्मिणीबाईंचं नाहीये. तर ते म्हणाले, नाही ग, मुक्ताबाईंचं चालत मुक्ताबाईंचंच करायचं. म्हटलं, सर मुक्ताबाई लहान छोटी होती, म्हणाले वयोगटाप्रमाणे तू त्या भूमिकेला जातीस, तू ऑडिशन देण्याचं काम कर. ऑडिशन दिली आणि माझं सिलेक्शन झालं. यानंतर सर मला एक गोष्ट म्हणाले जी कायम मी कोरून ठेवली. ते असं म्हणाले की, दीप्ती तू म्हणतेस मुक्ताबाई तू केलीस, पण मी तुला सांगतो की ही मुक्ताबाई कोण करणार हे त्या मुक्ताबाईंनी ठरवलं होतं. ती तुझ्याकडे आली चालून आणि तू तुझं सेवा म्हणून चांगलं काम केलं. आणि अजूनही मी तुला सांगते, वारकरी संप्रदायातली बरीच मंडळी वारीमध्ये भेटतात, प्रत्यक्ष रूपात भेटतात, ते खूप माझ्या त्या भूमिकेची आठवण काढतात. अहो तुम्ही त्या मुक्ताबाई ना, खूप समाधान वाटतं की अरे आपण ते केलेलं काम अजूनही लोकांच्या लक्षात आहे. बारीमध्ये तर एक माऊली मला भेटले आणि लोटांगण घातलं पायावरती. म्हटलं, अहो काय करताय माऊली, माझ्यापेक्षा किती ज्येष्ठ आहात, 60 वर्षांचे, आता असं नका करू. नाही हो, मुक्ताबाईंना करतोय नमस्कार. म्हणजे काय जीवन काय म्हणावं. तर हे एक कलाकार म्हणून हे भाग्य आहे, हे कुठेतरी त्या परमेश्वरानं दिलेलं खूप अमूल्य असं देणं आहे आपल्याला, की ते कलाकार म्हणून मला मिळत गेलं सातत्याने. आणि असे खूप छान भूमिका मी करत गेले. आता तू म्हणालीस तसं, अजून एक वेगळी माई सावरकरांची भूमिका मी करू शकले, ती एका कृतज्ञ मी कृतार्थ मी नावाच्या नाटकामध्ये. त्यानंतर आता सध्या आमचं डबल लाईफ चालू आहे, शारदा प्रोडक्शनचं चालू आहे नाटक. त्याच्यामध्ये विनोदी व्यक्तिरेखा करते, ते मी आतापर्यंत कधीच केलं नव्हतं. आणि एक स्वामी दरबार नावाचा सुद्धा सध्या मी कार्यक्रम करते, त्याच्यात निरूपण करण्याचं भाग्य मिळतं. तर हे इतर सांस्कृतिक कार्यक्रम सुरू ते सुद्धा करते, त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगले कार्यक्रम करण्याचं सौभाग्य मिळालं. त्याच्यामध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार, सवाई भीमसेन पुरस्कार, असे नामांकित किंवा बालगंधर्व संगीत महोत्सव, ज्याचं सातत्याने 5-6 वर्ष मी निवेदन करते. तर हे मी म्हणते की त्या कार्यक्रमामध्ये जाऊन दिग्गजांना ऐकता येते, हेच माझ्यासाठी खूप भाग्य आहे. कारण मी एक स्वतः म्युझिकची स्टुडंट आहे, त्यामुळे हे खूप छान आहे. आपण जे काम करतो ते खूप भाग्याने मिळतं. आणि
अर्थात खूप अभ्यास करायला लागतो निवेदकाला, कारण त्याला त्याच्यासाठी नित्य नवा दिसा जागृतीचा. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, त्यामुळे अंकुश ठेवून सतत अभ्यास करून काम करावं लागतं. पण या अभ्यासाचा जो शेवट असतो ना, तो शेवट गोड व्हावा, गोड करणारा. या सगळ्या भूमिकेमध्ये अजून एक सांगायची राहिली, ती पटकन सांगते. स्वराज्य सौदामिनी तारा राणी नावाची आत्ता नुकतीच मी भूमिका केली, त्याच्यामध्ये महाराणी येसुबाईंचं काम करण्याची मला संधी मिळाली. आणि खूप वेगळा होता हा भूमिकेचा, ऐतिहासिक भूमिका. म्हणजे मी शिवाजीमध्ये केलं होतं राजर्षी छत्रपती, पण ही भूमिका म्हणजे थेट औरंगजेबाच्या नजर कैदेतला जो कार्यकाळ होता तो पूर्ण काळ येसुबाईंचा तो होता. त्यामुळे मराठ्यांचा जो एक काय म्हणू की अत्यंत मजबूत कणखर ताठा जो होता, कणा जो होता, ते या भूमिकेतनं मला साकारता आलं होतं. म्हणजे अगदी संवाद सुद्धा इतके अप्रतिम लिहून यायचे. जसं की एक तुला सांगेन, जरा एक पटकन आठवते, तलवारीच्या मुठीला हिरवा, हा तर त्यातला एक संवाद तुला सांगते. तलवारीच्या मुठीला हिरवा चांद तारा बांधून जरी तुम्ही आमच्या पोटात खुपसला, तरी रक्तातून ओघळणाऱ्या प्रत्येक थेंबाचा रंग देखील भगवाच असेल. असे सगळे संवाद आपल्याला करायला मिळणं हे काय गाणी पाहिजे. तर असं सगळं चांगलं काम करायला वाटायला आलं तुझ्या पदरी पडलं. आणि येत राहू, येत राहू अर्थात अजून बरंच मराठ सगळ्या संत कवयित्री ज्या आहेत, कानपत्र आहेत, बहिणाबाई आहेत, त्यांच्याविषयी तू लिखाण आणि वाचन करून आमच्या समोर सुंदर कार्यक्रम सादर करावेत अशीच तुला यात आता एक विनंती करेल. आणि तुझ्याकडनं तुझ्या वाणीतनं ते स्रवत ते खूप सगळ्यांना भावतं, सगळ्या प्रेक्षकांना, त्यामुळे तू नक्कीच याचा विचार करावा. आता थोडस गाणं मागे पडलंय आणि गाण्याचाही थोडासा काही आपल्या दैनंदिन कार्यक्रमांमध्ये समावेश करावा असं काही वाटत का? गाणं मागे पडलंय यापेक्षा मी म्हणेन की ते लोकांसमोर येत नाहीये. अच्छा. माझं स्वतःचं गाणं कधीच थांबत नसतं. तू कुठल्याही कलाकाराला विचार की जो संगीत शिकलेला आहे त्याच्या मनात कुठेतरी गाणं आहे, आणि तो मनातला रियाज हा असतोच. तुम्ही प्रत्यक्ष रूपात करा नका करू, पण ते गाणं सुरूच असतं. तर ते थांबणारच नाही, अगदी श्वासाच्या शेवटच्या घटकेपर्यंत थांबणार नाही. अर्थात ते लोकांसमोर आणावं न आणावं हा त्या इच्छा असं मी म्हणेन. कुठेतरी अशी काहीतरी आपण आखणी करावी एका कार्यक्रमाची, ज्याच्यामधून अभिनेत्री म्हणून सुद्धा मला अभिनय करता यावा, त्यातला निवेदनाचा भाग असावा, आणि गायकी सुद्धा लोकांची बघू. येस, विचार तू असं वरून देव म्हणत असेल. खूप छान गप्पा झाल्या आणि खूप आनंद वाटला, आणि बऱ्याच वर्षांची माझी इच्छा होती की तुझ्याशी संवाद साधावा. तर प्रेक्षको खूप साऱ्या शुभेच्छा आणि आभार मानते तुझे, आणि नक्कीच हा ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये दीप्ती भागवत हिच्याशी संवाद साधला. धन्यवाद. तेजस्विनी तुझे सुद्धा खूप खूप आभार. खूप छान मुलाखत घेतलीस, खूप छान बोलतं केलंस मला. निवेदकाचं हे खूप महत्वाचं काम असतं मुलाखतकाराचं, की त्याला समोरच्याला बोलतं करावं लागतं. तर तुम्हाला खूप छान बोलतं केलंस, आणि माझ्या जुन्या खूप सुंदर सुंदर आठवणी या निमित्ताने मला सगळ्या रसिकांसमोर आणता आल्या, त्याबद्दल तुझे सुद्धा खूप आभार. आचार्य FM चे खूप आभार, आणि 24 तासाचा नुकताच जो तू विश्वविक्रम केलेला आहे त्याबद्दल तुझं खूप कौतुक आहे, तुझं खूप अभिनंदन. थँक्यू, थँक्यू, धन्यवाद, धन्यवाद. Yeah.